इंस्ट्रक्शन द्यायचा असतील आम्हाला तर प्रशिक्षणाचा भाग जरी नसला तरी गावामध्ये काय असायला पाहिजे, कोंबड्याचे घर कसे असतात, प्रशस्त असतात, लाखो एका घरामध्ये लाख लाख कोंबड्या असतात अंडी देणाऱ्या, छोटे छोटे आणि त्याच्यापासून हे असे काही 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 तुम्ही तयार पण करू शकता. केलेलं बघू ना सर मला सांगा, या कोंबड्या पाळल्या 100 गाईंसोबत तर ते अशा त्याचं गोचिड गिचिड खाऊन टाकतात का? बिलकुल खातात ना, अंडे पण ह्युमन डाएट मध्ये जसं आहे ना, जे शाकाहारी त्यांनी ऐकू नका, मांसाहारी त्यांनी ऐका. आता मगाशी मॅडम मी शाकाहारी नाही आहे, पण कोंबडी सारखा दिसणारा एक पक्षी नवरात्र चालू आहे. बाकी त्याचा तर हे उद्देश वगैरे आहे लिहिलेला, तुम्ही फोटोज काढत आहे त्याच्या गळा, तुम्हाला काही प्रश्न नाही. आणि हे टर्की नावाचा एक पक्षी असतो कोंबडी सारखाच, पुष्कळदा बघितला असेल कधी हॉटेलचे वाले लोक ना एखाद दुसरे कोंबडी हे ठेवतात असे स्पेसिमेन. बाकी डक, डक म्हणजे बदक पाण्यासोबत, टर्की गिनी फ्लोर. आणि कोंबड्यांच्या नंतर जर कोणतं पक्षी असेल ते कोणी चांगलं मांस वगैरे. बाकी तेल हे सोडून द्या, करण्यासाठी की ते पळून जातात. ठीक आहे, ऑस्ट्रेलिस नावाचा हिंदू सगळ्याच पक्षी आहे, तो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये असतो.